तर चला पा, आपला रिझल्ट महत्वाचा आहे, रिझल्ट आला पाहिजे. उगाच इकड तिकड काढ्या नाही करायच्या. आहे मी काय बोलायलो लक्ष द्यायलं का? मी काय बोलायलो, तू काय चाललंय? हा आता कशी बी भरती आलेली आहे, जास्त जागा आहेत. हा तर त्या मिनिट मध्ये जरा घुसायचा प्रयत्न कर. त्या मिनिट मध्ये नाव येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याकडे लक्ष दे आणि आगाऊच्या पुटाने सोड. औ ए हा इतच हो फक्त क्लासच्या बाहेर गेलं जायचे थे. हा पालथ्या घागरीवर किती पाणी टाका ते वाया जाणार. घागर तुझी पालथीच आहे, उतानी जा उतानीच. दोनदा कटला तरी वेद तेच गाणं सुरू आहे. बाबा आता जागा जास्त आलेल्या आहेत, या जास्त जागेमध्ये जरा फायदा घे आणि आपलं मेरिट मध्ये नाव कसं येईल यासाठी काय करायचंय या मार्गावर ये जरा. हा तू सुधर, तू मला अडचण नाही वाटत. चला ठीक आहे, माणूस सांगतोय काय, तू करतोस काय. हे बघा आपल्याला बरोबर काय घ्यायचंय, तर आपल्याला कूट प्रश्न सुरू आहेत आणि त्याचा भाग पाचवा सुरू आहे. सायकलची चाक, त्रिकोणी पुठ्ठे, चौकोनी पुठ्ठे, हरणाचे पाय, सस्याचे पाय, बदकाचे पाय, हे आपल्याला जे काही याच्यावर प्रश्न बनतात ना, तर हे प्रश्न घ्यायचे हक्काचा. तुमच्या हक्काचा एक गुण तुमचा इथं पक्का होणार एवढं मी निश्चित सांगतो. बाकी सोडा, तुमचं मेरिट मध्ये नाव आलं पाहिजे यासाठी काय पाहिजे ते फक्त इथं तुम्हाला मी व्यक्त करणार. बाकीचं आगावचं काम सोडून द्या. चला शांत बसा, आता लक्ष द्यायचं इकडे. पहिला प्रश्न, तर प्रश्न क्रमांक एक लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक एक काय बोलतो की समजा एक जंगल आहे. काय आहे? एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये असे काही मोर आहेत आणि काही ससे आहेत. पहा तर मग त्यांची एकूण संख्या जर मोजली तर ती आहे 30. किती संख्या आहे? 30. आणि त्यांचे एकूण पाय मोजले, काय मोजले? पाय. तर ते आहेत 96. कळालं का? मग एकूण संख्या त्यांची 30 आणि एकूण पाय किती आहेत? 96. तर मग आता याच उत्तर तुम्हाला असं काढायचंय, तर मग अनुक्रमे मोर आणि ससे काय काढायचंय? बोला मला. अनुक्रमे मोर आणि ससे यांची संख्या किती? यांची संख्या सिंपल आहे, अवघड आहे का आता याच्यात काही? आता सोडवा. काही जणांना काय असते माहितीये का, मोर आणि ससे यांचे पायस त्यांना माहीत, म्हणजेच माहीत असतात पण ऐन टायमाला तिथं परीक्षेमध्ये त्याच्यावर दबाव असतो, माइंडवर कसा असतो काय माहीत. तर ह्या या मोरांचे पाय तो सस्याला देतो आणि सस्याचे पाय मोराला देतो, इतकं कन्फ्यूज होतं त्या. तर हे नाही झालं पाय, जरा काळजीपूर्वक सोडवा मित्रांना. तर पहा सुटला काय? काय आलं उत्तर? 12-18. मला पर्याय पाहिजेत, समजा पर्याय दिले का तुम्हाला? नाही दिले ना. तर बघा हा पहिला पर्याय आहे की 18-12. हा दुसरा पर्याय आहे की 20-10. आणि तिसरा पर्याय आहे 10-20. चौथा पर्याय तुम्हाला 12-18. आता बोला चौथा. 4 नंबरचा ठीक आहे, बघू आपण. एका जणाचं उत्तर आले 4 नंबरचा ऑप्शन आहे. हा आता मी स्पष्टीकरण देतो, बघा काय करायचंय. एक्स ठेवून याला समीकरणाला सोडवूनही स्पष्टीकरण देतो, पण अगोदर शॉर्टकट कसं सोडवायचं आणि परीक्षेमध्ये काय वापरायचा फॉर्म्युला, तर हे असा वापरायचा. पहा सांगतो मी शॉर्टकट की मोराचे पाय किती असतात? दोन. मोराला पाय किती असतात? बोला दोन. सस्याला पाय किती असतात? चार असतात. तर एकूण संख्या त्यांची इथं दिलेली आहे 30, म्हणजे डोके. हे 30 दिले काय त्यांचे? डोके. आणि हे काय त्यांचे? पाय. मग पर्याय मध्ये काय बघा, आपल्या मनाने डोकं नाही लावायचं, अनुक्रमे म्हणतं उदाहरण त्या मार्गाने जायचं. अनुक्रमे मोर आहेत पर्याय मध्ये, मोर आहेत पहिल्यानं, नंतर कोण आहेत? सस्य आहेत. तर यांची संख्या दोघा मिळून काढायची, दोघा मिळून संख्या मोर आणि ससे आणि अनुक्रमे आहे, म्हणजे ही संख्या कोणाची असणार असला पर्याय तर मोराची, ही मोराची, ही मोराची, ही मोराची, कळालं का? नंतर सस्याची, असं त्याचं म्हणणं आहे. पहिल्यानं काय केलंय, डोक्याची संख्या काय आहे? एकूण 30.
डोक्याची संख्या 30 असेल इथं करावर बेरीज यांची डोक्याची किती येणार 18 आणि 12 30 इथं किती येणार 20 आणि 10 30 इथं किती येणार 10 आणि 20 30 इथं किती येणार 12 आणि 18 30 30 पर्यायामध्ये बेरीज डोके जे आहेत ना डोके हे सर्वच पर्यायामध्ये 30-30 आहे म्हणजे 1-8 तुमची जे डोक्याची आहे ना ती तर सगळ्याच पर्यायामध्ये लागू झाली पण आता तुम्हाला दुसरी जे 8 आहे ती 8 पूर्ण झाली पाहिजे दुसरी 8 काय म्हणते की अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे आपल्या मनान डोकरायला व्हायचं उदाहरणानुसार घ्यायचं बघा अनुक्रमे मोर सुरुवातीला आहेत पर्याय सस्य काय येत नंतर आहेत तर यांची संख्या काढायची अनुक्रमे म्हणजे हा जर पर्याय बरोबर असेल तर मग हे कोण असतील मोर का ससे मोर असं म्हणतात की अनुक्रमे मोर आहे अगोदर आहेत मग यानुसार आता आपण दुसरी 96 पाय आले पाहिजेत अशी 8 पूर्ण करू यानुसार मोराला पाय किती असतात बोला 2 मग आता मोराला पाय 2 असतात तर 18 × 2 = 36 हे झाले मोर हे काय झाले मोर आणि आता ससे आहेत हे तर मग ससेला पाय किती असतात 4 तर 12 × 2 48 हे ससे 48 दोघांची बेरीज किती यायला पाहिजेत पायाची दोघांच्या पायांची बेरीज किती यायला पाहिजेत मग इथं 8 × 7 = 1400 हात चाला 5 × 3 = 84 आले पाय तर 96 सांगितले ना हा पर्याय बरोबर आहे का मग करा याला कट हा पर्याय नाही नेक्स्ट पर्याय चेक करा 20 × 10 = 30 डोके आहेत पूर्ण पण मोराला पाय किती मोर मग 20 × 2 = 40 आणि इथं हे कोण आहे तर ससे तर ससेला पाय किती 10 × 2 = 40 दोघांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे बोला 96 यायला पाहिजे पण इथं किती येत आहे 80 हा पर्याय आहे का मग बरोबर नाही कट करा याला आता तिसरा पर्याय इथं आपण सुरुवातीला काय आहे सांगा बरं म्हणजे ससे आहेत का मोर आहेत मोर दिले ना अनुक्रमे हे पहिल्यानं मोर म्हणून मोराला पाय किती 2 × 10 = 20 कोण झाले हे मोर आता हे कोण आहेत ससे तर ससेला पाय किती 4 मग 20 × 2 = 80 दोघांची बेरीज केली 100 किती यायला पाहिजेत पाय 96 आहेत का इथं एवढं या पर्यायात नाही हा पर्याय कट तर इथं मोराला पाय किती 2 तर मोराला पाय 2 म्हणल्यानंतर 12 × 2 = 24 आणि ससेला पाय किती 4 मग 18 × 2 = 72 दोघांची बेरीज करा किती येणार 96 काही अडचण आहे का हे पाय भरले इथे या पर्यायात 96 आणि डोकेही भरले 30 म्हणजे दोन्ही अटी पूर्ण झाल्यामुळे पर्याय क्रमांक टिक करा कोणता 4 काय अडचण आहे का आता काही प्रॉब्लेम आहे का आता नेक्स्ट प्रश्न आता समीकरणानं सांगतो हा जरा लक्ष द्या समीकरणानं या उदाहरणाला जर सोडवायचा असेल तर मग पर्याय नसले तरी तुम्हाला सोडवता येतं बिना पर्यायचं ते कसं बघा की समजा आपण काय करू काय दिलं याच्यात मोर आणि ससे काढायचे तर आपण मोर आणि ससे मोर आणि ससे तर बघा मोराला मोरच घ्यायचंय ससेला ससेच घ्यायचं यांची डोक्यांची संख्या किती राहणार आहे 30 हे डोके आहेत आता दिलेल्या कंडिशनवरून डोके घेतले या डोके कंडिशनवरून दोघांची बेरीज 30 दोघांची एकूण बेरीज 30 आता जर मी पाय घेतले मोराचे पाय मोराचे मोर जे आहेत ना याचे पाय किती असतात पाय याला 2 हे डोके आहेत बघा आणि हे काय आता पाय मग एका मोरला 2 पाय तर जेवढे मोर असतील तेवढे याला 2 गुणावं लागेल हे पाय येतील ससे तर ससेला मला सांगा किती पाय असतात 4 म्हणून 4 गुणा तर इथं मोर आणि ससे हे दोघांचे काय आले पाय आले म्हणून मग इथं बेरीज दोघांची काय दिलेली आहे 96 दिली पायाची म्हणून ते बरोबर 96च मांडा दोन समीकरण या उदाहरणात जे होते तेच मी खाली मांडले काही वेगळं आणलं का डोक्यातून उदाहरणातलंच मांडलं ना आता पहा सोडवायचं कसं की एक सामायिक समीकरण आहे म्हणजे दोन चलातले आहेत ससे आणि मोर ससे आणि मोर म्हणजे हा एक्स तर हा वाय एक्स वाय वेगवेगळे चल आहेत का नाही मग चल वेगळे असल्यामुळं दोन चल असल्यामुळं इथं वजाबाकी बेरीज करण्यासाठी हे समान करावं लागतील सहगुणक त्याचे एक तर 4 × 4 गुणा याला किंवा एक तर 2 × 2 गुणा समान करण्यासाठी कळालं का तर 2 आपल्याला सोपा लहान संख्या घ्यायची सहगुणक म्हणून 2 गुणा तर हे जे समीकरण 1 आहे ना याला 2 गुणून याला काय करायचंय मग 2 जर गुणलं याला तर इथं काय येणार 2 मोर इथं काय येणार 4 × 2 ससे बरोबर 4 तर इथं 2 मोर इथं काय येणार 2 ससे म्हणजेच
सर्वच पदाला आणि सर्व बाजूला गुणायचं असतं, म्हणजे किंमत बदलत नसते, म्हणून गुणत आहे आपण. ह्या दोन न याला दोन मोर करण्यासाठी, दोनला दोन समान करण्यासाठी या दोनना आपण या सहगुणकांना गुणत आहोत. सर्वच पदाला गुणलं आणि सर्व बाजूला गुणलं तर काही अडचण नसते, ती किंमत बदलत नसते. म्हणून दोन मोर दोन ससे, आता इथं किती गुणू? दोन न म्हणजे किती होणार? साठ. तीस दोन्ही साठ, मग इथं साठ केली. आता साठ कशी झाली ती चिकळलं काय? कारण हेही दुप्पट केले, हेही दुप्पट केले, तर हेही काही अडचण नाही. मग आता करायचे काय माहित आहे का? कि या दोन समीकरणाची वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. हा, तर हे मोठी संख्या आहे ना, ती अगोदर समजायची आहे आणि हे खाली आहेत असं समजायचं. मग दोन मधून दोन मोर गेले, किती राहिले? शून्य. वजाबाकी करत आहे मी. काय करत आहे? मग या चार ससेमधून दोन ससे गेले, किती राहिले? चार ससेतून दोन ससे गेले, दोन ससे राहिले. हा, लक्षात ठेवा. आता शहाण्णव मधून साठ गेले, किती राहिले? सिंपल आहे ना. तेच म्हटलं, किती राहिले? छत्तीस. मग आता इथं आपल्याला हे समीकरण आता एक चल झालं, याला सोडवा. तर ससे मिळून जातील तुम्हाला हे गुणाकारातले दोन या बाजूला कसे जातील? मग छत्तीस भागीला दोन, बे एक बे बे अठरा. तर ससेची संख्या किती आली बोला? अठरा. मग ससे जर अठरा मिळाले असतील तर आपल्याकडे एक डाटा अधूर होता का नाही? मोर ससे बराबर तीस होता ना. मोर अधिक ससे बराबर काय होता आपल्याकडे? तीस. दोघांची एकूण संख्या होते का नाही समीकरण हे? दुप्पट करण्याच्या अगोदर हे समीकरण होतं का नाही? दोन उडवले, हे दोन उडवले, याला निम्मे करा. मग याचे दोन उडवायचे तर म्हणजे दोन न भागलं दोन घटले, दोन न भागलं दोन घटले, याला तीस येतील ना इकडं. तर इथं हे किंमत ठेवा आता ससेच्या जागी. ससे किती आहेत बोला? अठरा. मग मोर किती आहेत माहित आहे का? नाही. तर बराबर इकडे किती राहील? तीस. मग आता मोर काढण्यासाठी हे अधिक इकडे आहे तर इकडे कसे होतील? म्हणून मग मोर बराबर हे तीस मधून अठरा वजा करा, किती राहिले बोला? बारा. उत्तर कळालं का? मोर. तर ससे आहेत टोटल किती? अठरा. आणि मोर किती आहेत? बारा. हे झालं समीकरणानुसार स्पष्टीकरण. काही प्रॉब्लेम, काही अडचण नाही. नेक्स्ट नेक्स्ट घेऊ आता आपण. तर आता पटापट उत्तर यायला पाहिजे. आता पेन चालवायचा जरा. आता काही जण कसं असतं माहितीये का? डीडीएलचे पिक्चर पाहिला का? डीडीएलचे पिक्चर माहितीये का? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, म्हणजेच डीडीएलचे पिक्चर. कोणता पिक्चर आहे? डीडीएलचे पिक्चर आहे तो, म्हणजेच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. शाहरुख खानचा पिक्चर मस्त आहे, पाहून घ्या. त्यामध्ये जे हिरोईन, त्या हिरोईनचं नाव काय? सिमरन. काजल. तर काजल काय करते? त्या हातामध्ये अंगठी घालते का नाही? कोणाच्या? शाहरुख खानच्या हाताने काय घालते का नाही? तर तसं इथं काय बोललं जातं की हे जे काय आपल्या इथं अंगठी का घातली जाते हात या बोटामध्ये माहिती आहे का? असं म्हणतात की याची नस आपल्याला कुठं भिडलेली असते? आपल्या हर्टमध्ये. कळलं का? आपल्या दिलमध्ये. म्हणून माझं म्हणणं काय माहित आहे का? की तुम्ही पेन चालवा. इथं महत्वाची कनेक्शन आहे तुमचं. पेन चालवा, पेन चालवून तुम्ही नोंद करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. काही जण असं मुकच पाहतात, सोडवा म्हटलं तरी ते दगडासारखे चुपच राहतात. पेन चालवणं महत्वाचं असतं. जर पेन चालवला तुम्ही तर 100% तुमचा फायदा होणार, माइंड मध्ये घुसणार, कारण ते मनातून बाहेर पडतं ना. कारण याचं कनेक्शन कुठं आहे? इथं आहे. कळलं का? चला ठीक आहे, बघू आपण. पेन चालवा असं माझं म्हणणं आहे. तर पहा, मी पटापट विचारतो. समजा काही काय येतात, त्रिकोणी असे एक टेबल आहे बघा, आणि एका टेबलावर काय केलंय? काही त्रिकोणी पुठ्ठे आहेत. काय आहेत बोला? त्रिकोणी पुठ्ठे आहेत. आणि प्रश्न दुसरा आहे हा, आणि काही काही काय आहेत बोला? चौकोनी पुठ्ठे आहेत. किती पुठ्ठे आहेत? चौकोनी. आता टोटल एकूण पुठ्ठे किती आहेत? ते ते आहेत एकूण 29. असे एकूण किती आहेत? असे एकूण एकूण किती आहेत? 29. म्हणजे त्रिकोणी आणि चौकोनी मिळून 29 पुठ्ठे आहेत. आता पुढे काय बघा की जर समजा त्यांचे एकूण कोण मोजले, काय मोजले? त्यांचे असे एकूण किती पुठ्ठे आहेत? 29. तर त्यांचे एकूण काय मोजले? एकूण जर समजा कोण मोजले, काय मोजलं मी बोला? कोण मोजले? तर ते भरतात 100. तर मग तुम्हाला काय काढायचंय की चौकोनी चौकोनी पुठ्ठे किती आहेत? काय काढायचंय बोला? चौकोनी पुठ्ठे किती आहेत? तर पहा, पर्याय पहिला
कुठे किती हे काढायचं तुम्हाला, प्रश्न समजला का? मग पहिला पर्याय तुम्हाला देतो मी, तो आहे 19. दुसरा पर्याय आहे तुम्हाला कि 21. तिसरा पर्याय आहे 15. चौथा पर्याय आहे 13. सोडवा बरं, सोडवा पटापट. सुटलं का? इतका वेळ नाही लागायला पाहिजे. एकदम सिंपल उदाहरण बघायचं. हा बरोबर आहे, एक उत्तर आले, हे करेक्ट आहे. 13 ज्यांनी सांगितलं त्यांचा बघू आपण. सांगतो मी तुम्हाला सिंपल बात आहे काय करायचंय, की त्रिकोणी पुट्टे आणि चौकोनी पुट्टे. लक्ष द्या मी काय बोलतो, इकडे महत्वाचं लक्ष द्या, उगा तिकडे काड्या करू नका, महत्वाचं आहे. तर त्रिकोणी पुट्टे आणि चौकोनी पुट्टे मिळून किती आहेत? 29. म्हणून मी असं लिहू का याला, त्रिकोणी किंवा पर्यायकडे सांगतो अगोदर, समीकरणाच्या अगोदर काय सांगतो, पर्यायकडे. हे बघा, पर्यायामध्ये कोण आहे तर चौकोनी पुट्टे आहेत की नाही? हा, तर चौकोनी पुट्टे पर्यायात आहेत म्हणजे 4 न गुणा अगोदर 19 चूक किती येणार? 76. 19 चूक 76 हे सांगताय ना मला. हे बघा, तर अगोदर पर्याय चौकोनी पुट्टे किती आहेत, आपला पर्याय काय, चौकोनी पुट्टे आहे ना. मग समजा पर्याय पहिला बरोबर असेल, हे चौकोनी पुट्टे आहेत बरं का, चौकोनी, हे चौकोनी, हेही चौकोनी, हेही चौकोनी, म्हणजे गुणावं लागेल किती ना या प्रत्येकाला सांगा मला, बोला 4 कारण त्यानंच बोललंय की पर्यायामध्ये कोण आहे, चौकोनी पुट्टे आहे, तर 4 गुणावं लागेल. पण एक आठ इथं अशी आहे की चौकोनी आणि त्रिकोणी दोघं मिळून किती आहेत टोटल, 29. मग हे 19, तर मग त्रिकोणी किती राहतील बोला, त्रिकोणी किती राहतील बोला ना, 10 राहतील का नाही, 19 आणि 10 29 होणार ना टोटल. मग 10 × 3 केलं तर किती यायला पाहिजे, 30. आणि हे 19 × 76 केलं तर दोघं मिळून यात कोणांची संख्या 100 होते का? नाही. कारण एकूण टोटल संख्या तर 100 पाहिजे ना, तर होते का? नाही. पर्याय घ्यायचा का? नाही. सोडून द्या. आता पहा इथं या याची संख्या आपण घेतली चौकोनीची, 21 चौक किती येतात, 84. म्हणजे हे झाली संख्या कोणाची, ह्या चौकोनी पोटीच्या कोणांची. पण 21 जर हे असतील तर त्रिकोणी पुट्टे किती मला बोला, त्रिकोणी पुट्टे किती राहतील, 8 राहतील. मग 8 × 3 = 24. तर यांची जर बेरीज केली 4 × 4 8 × 8 = 10 हे तर 108 झाली. आपल्याला पाहिजे किती कोण, हे पर्याय घ्यायचा का, द्यायचा सोडून काही प्रॉब्लेम इथं नाही. आता पहा लक्ष द्या, मग पर्याय क्रमांक 3 चक्र आपण आहे का, सांगा इकडं 15 चूक काय येणार, 60 कोणकोणाचे आले, चौकोनीचे. पण 15 हे जर असतील तर एकूण टोटल किती येतं, 29. तर मग त्रिकोणी किती राहतील, 14 राहतील ना. मग 14 × 14 किती करावं लागणार, 3. तर 14 × 42 हे किती होता येतं, आहे का पर्याय बरोबर, याला सोडून देऊ. एकच पर्याय राहिला ते चेक करा आता, तर ते कसा येतं बघा, हा पर्याय कट. तर इथं 13 × 52 पुट्टे कोणते झाले, चौकोनी. मग आता जर समजा हे 13 असतील, हे जर आपण म्हणलं 13 असतील चौकोनी, तर मग आपल्याला 29 व्हायला त्रिकोणी किती लागतील, 7 आणि वरचे 9 16. मग 16 × 3 नुसार, कारण त्रिकोणी हा 16 × 3 = 48, या दोघांची बेरीज करा किती येणार, 100 × 10 = 100. म्हणजेच इथं 13 जर पुट्टे समजा हे पकडले तर वरचे तुम्हाला घ्यावं लागतील 16, दोघांची 16 × 13 बेरीज केली तर किती येणार, 29. किती येणार, 29. आणि पुठ्यांची जर संख्या केली, आपल्या कोणांची संख्या जर मोजली आपण त्यांची, ती किती भरणार, 100. दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणून मग पर्याय कोणता राहील करेक्ट, 2 नंबरचा 4. कळलं का? चला ठीक आहे, प्रश्न पुढचा घेऊ का, पुढचा प्रश्न घेऊ का, संख्या 40. काय माहितीये का, एक बसस्टँड आहे आणि त्या बसस्टँडच्या समोर, त्या बसस्टँडच्या समोर बघा काय, काही 2 चाकी सायकली उभ्या आहेत. काय येतात, 2 चाकी सायकली, काय येतात बोला मला, 2 चाकी सायकली. आणि काही काय येतात, 3 व 3 चाकी सायकली उभ्या येतात, बोला मला काय काय उभं आहे. आणि त्यांची एकूण किंवा त्यांचे हँडल्स जर पाहिले आपण, हँडल्स किती आहेत, एकूण टोटल 40 आहेत. व चाकांची संख्या, त्यांच्या चाकांची संख्या किती आहे,
तर ती आहे एकूण चाकांची संख्या 104. तर अनुक्रमे अनुक्रमे काय काढायचंय, तर अनुक्रमे दोन चाकी व तीन चाकी सायकलींची संख्या, सायकलींची संख्या किती, पटापट बोलायचे मला. आणि एक विशेष म्हणजे काय माहिती का, जरा लक्ष द्या, पर्याय कट ट्रिक्स लावून सोडवण्याचा प्रयत्न करा. पहिला पर्याय बघा 24.16, दुसरा पर्याय बघा 16.24, आणि एक दुसरा तिसरा पर्याय बघा 20.10, आणि शेवटचा पर्याय 10.20. सोडवा. सोडला का? एका जणाचं उत्तर आलं बघा बरोबर. बाकीच्यांचं काय सांगितलं नाही, काय चाललंय इतरा, सुटला का प्रश्न? ते सोडवण्याचं पाहिजे ना, याला पेन टोच त्याला पेन टोच, सिम्पल आहे. इतका वेळ नाही लागायला पाहिजे, पटकन व्हायला पाहिजे. हा एका जणाचं उत्तर आलंय बरोबर आहे, बाकीच्याच काय म्हणणं सांगा पटापट. चला पटकन या, कोण यायला येऊन बसायचं, इतकं लेट असतंय का येणं? हा क्लास संपत आल्यानंतर यायचं इथं काय, माझ्यासाठी आहे काय का, माझ्यावर उपकार आहे तर हा, नोकरी पाहिजेत, एटीएम मधून खडखड खडखड गड्डे आल्या पाहिजेत, साहेब म्हणलं पाहिजेत, आणि इथं कष्ट करायचे म्हणलं की क्लास संपत झाले आलं की यायचंय. झांबऱ्या कुठं लात आ, असा मार पाहिजे मार. चलो ते लावून घे दार, चल बस. माझ काय जाणार आहे, तुमचं जाणार आहे, बोमल चालू द्या नंतर. मग रिझल्ट गेला की मग असा खन कन काना खाली मारल्यासारखं होते. तेव्हा कळतंय त्या दिवशी की रिझल्ट गेला की मनाला काय फील होतं त्या दिवशी कळतं. मग असं वाटतंय की तिकडंच त्या मुंबईच्या भरतीला गेला तर तिकडंच रिझल्ट गेला, त्या समुद्र किनाऱ्यावर तिकडं जावं कुठं असं वाटतं. मग इतकी हिंमत हारते, त्यासाठी आताच प्रयत्न करायचे. आताच प्रयत्न जर केले तर आपल्या मेरिटमध्ये नाव येईल, आपल्याला वर्दी मिळेल, आपल्याला पगार मिळेल, पगार सुरू होईल, आपल्याला लोक साहेब म्हणतील, आपल्याला मानसन्मान मिळेल, कळलं का? आणि महत्वाचं म्हणजे नोकरी मिळाल, इथं छोकरी म्हणजे आपल्याला बायको मिळेल. खरं का खोटा? हा आता म्हणतो खरं, मुजरच्या मुजर महामुजर. चला ठीक आहे, झालं का? बंद कर दे, झालं का? लय किरमे असते तुमच्यात, शांत बसणारच नाही तर आपला अभ्यास करायचा, अभ्यास लागायचंय ते नाही, आगावचे कुठं नाही तुमचे. चला लक्ष द्या बघा काय द्या, सिम्पल आहे इथं. त्यानं काय बोललं बघा, ए लक्ष द्या इकडे जरा सर, काही जणाला काय होते मग की इथं शोधतात, सर याच्यात एकूण संख्या अगोदरच्या उदाहरणात होती, याच्यात एकूण संख्याच कळेना. काही जण असं करतात की हरणे आणि ससे यांचे डोके डोके वाचून जातात, आणि मग परीक्षेमध्ये त्यांना डोकेच सापडत नाही. बाबा सिंपल आहे, एकूण संख्या म्हणजेच हँडल्स, एकूण डोके म्हणजेच हँडल्स, कळालं का? हे इतकं सोपं आहे. मग आता एकूण संख्या किती आहे बोला? 40 आहे, म्हणजे त्यांचे काय होतं, हे डोके आहेत, संख्या म्हणजेच काय, डोके आहेत, आणि त्यांचे पाय पाय म्हणजेच काय, चाक, तर ते किती आहेत, 104. हे समजणं महत्वाचं आहे. आता अगोदर बघा लक्ष द्या, इथं बे या दोन्ही कंडिशन, पाय आणि त्यांचे एकूण हँडल्स किंवा संख्या, हे दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या पाहिजे असा पर्याय घ्यायचा. मग इथं पहा, पहिला पर्याय चेक केला आपण, 24 आणि 16 किती होतात, 40. 16 आणि 24 किती होतात, 40. 20 आणि 10 किती होतात, 30. आणि 10 आणि 20 किती होतात, मग आपण डायरेक्ट म्हणू शकतो हे दोन पर्याय नाही तर, असं नसतं, कदाचित 40 पर्याय देतात, पण मुदामून एखाद्या वेळेस असं दिलं तर हे दोन पर्याय तर कट करू शकतो ना आपण. दोन पर्याय स्किप केले, आता दोन पर्यायावर फोकस करायचे फक्त आपल्याला, कारण इथं एक आठ पूर्ण झाली, इथं एक आठ पूर्ण झाली, पण दुसरी आठ काय की पाय, त्यांचे पाय म्हणजे चाक किती भरले पाहिजेत, 104. कसे आणायचे चाक बघा, इथं बघायचं अनुक्रमे, अनुक्रमे महत्वाचं आहे की दोन चाकी व तीन चाकी
सायकलींची संख्या किती? अगोदर हे दोन चाकी सायकल असेल का तीन चाकी पर्यंत? कारण त्यानंच बोललं दोन चाकी अगोदर, तुम्ही तरी पण इतकं संस्पष्ट बोलू नाही, तीननच गुणतो अगोदर. जर अगोदर तीन असेल तर तीननं गुणा, पण अगोदर दोन आहे तर कशाला गुणावं लागेल? मग चोवीस दोन्ही 48 चाक कोणाचे झाले? दोन चाकी सायकलचे. आणि आता याला किती गुणावं लागेल? तीन, कारण तीन चाकी 37 48 दोघांची बेरीज केली तर किती येणार? 96. पण आपल्याला पाहिजे किती? 104. मग हा पर्याय बरोबर आहे का? मग याला काय करायचं? कट. कळलं का? आता पुढे जायचं आपल्याला कि पर्यायामध्ये कोणत्या सायकली अगोदर येतात, दोन चाकी का तीन चाकी? मग दोन न गुणा याला 16 2 32 16 दोन्ही आणि याला किती गुणायचंय? तीन. तीन न तर तीन 24 3 48 24 3 बोललो मी, तीन चाकी येतात. 24 3 72. मग आता बेरीज करा, 2 2 4 3 7 10 किती आली? 104 चाक भरले इथं. आणि डोक्यांची संख्या हँडलची संख्या सुद्धा 40 भरली. दोन्ही अटी मान्य झाल्या का? मग आता हेच उत्तर डन करायचं. पर्याय क्रमांक 2 असं आलं पाहिजे. कळलं का? भजे तळायचे का? भजे जत्रातली समीकरण झाले का?